हरिकृष्ण डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सहजानंद पार्क फेज 2 प्रकल्प. संपर्क 9823278195. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे आज नाशिक दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत आज मेळावे संपन्न झाले. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना भाजप आणि शिंदे सरकारवर निशाणा साधत टीका केली. जनता हीच राम समजून काम करायला पाहिजे. सोबत मंत्रिमंडळ घेऊन अयोध्येला जाणे, गुवाहाटीला जाणे हे पुरोगामी महाराष्ट्राला न रुचणारे असून तुम्ही जर काही केले नाही तर गद्दार आणि इतर जे वाक्य आहेत ते तुम्हाला झुंबत का आहे, असा सवाल देखील जयंत पाटील यांनी शिंदे सरकार व त्यांच्या मंत्र्यांबाबत उपस्थित केलाय. तर येत्या काळात मराठवाड्यात महाविकास आघाडीची मोठी सभा होणार असून पहिल्यांदा ही एकत्रित मोठी सभा मराठवाड्यात होणार असल्याचे देखील जयंत पाटील यांनी म्हटलंय. नेमकं काय म्हणालेत जयंत पाटील पाहूया. समोर अनेक विषय आहेत. गर्दी कुणी कधी कुठे जमवली याला फार महत्व राहिलेलं नाही. लोकांच्या समोर महागाईचे प्रश्न आहेत, लोकांच्या समोर बेकारीचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत. नको त्या प्रश्नावर चर्चा करण्याने त्याला त्याच्यावर भाष्य करणे योग्य असं मला वाटतं. आम्ही जे मतदारसंघ लढण्याची शक्यता आहे त्या सर्व ठिकाणी जाऊन तिथल्या कार्यकर्त्यांना भेटून आमच्या पक्ष संघटना, बूथ रचना आणि त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांची सभासद नोंदणी, बाकीच्या सगळ्या संघटनात्मक बाबीवर आम्ही चर्चा करतो. त्यासाठी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी मी जाणार आहे. त्या ठिकाणी एकत्रितपणाने फार मोठी सभा तिथं होईल याची मला खात्री आहे. मराठवाड्यात पहिल्यांदाच बऱ्याच दिवसांनी महाविकास आघाडी एकत्रित त्या ठिकाणी जमते आणि अलीकडच्या सभांना जो उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्रातली जनता देते ते बघितली तर ही सभा अतिशय मोठी होईल आणि अशा सर्व विभागात आम्ही सभा घेणार आहोत. कवळा गोंधळ या मंत्रिमंडळाचा आहे. मंत्री सभागृहातही नसतात विधानसभेच्या, हे लोकांना काय भेटणार? विधानसभेच्या सभागृहात लक्षवेधी असते, प्रश्न असतात, त्यावेळी बरेचसे मंत्री गैरहजर अशी अनेक वेळा उदाहरणं आम्ही पाहिली. त्यामुळे ही मंत्रिमंडळ महाराष्ट्राच्या जनतेसाठी नाही आहे, ते त्यांच्या स्वतःच्या हितासाठी आहे. त्यामुळे जनतेला त्यांनी भेटावं यासाठी आता प्रयत्न करावे लागले आहेत की भेटा, मंत्री मंत्रालयात बसा आणि लोकांना भेटा, हे प्रयत्न करण्याची पाळी सरकारवर आलेली आहे. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक.